नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुम्ही इन्कम खूप करताय पण त्या मनाने तुमचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च खूप जास्त आहे, तर आपण काय करू शकतो किंवा वास्तूमध्ये काय दोष असू शकतो ज्याच्यामुळे पैसा टिकत नाही, ह्या गोष्टी आपण आज बघणार आहोत। हे एक मी घर इथे काढलेले, जस्ट याच्या मुख्य दिशा आपण बघू आणि काय उपाय करता येईल हे पण आपण बघू। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ह्या, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जर छान वाटला तर जरूर लाईक बटनला प्रेस करायला विसरू नका। तर आपण बघूया मुख्य दिशा, सगळ्यात पहिले ही आहे उत्तर पूर्व, दक्षिण आणि पश्चिम। उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या मुख्य दिशा आहेत घराच्या। याच्यापैकी आपण जर विचार केला की पैशाचा फ्लो किंवा पैसा घरामध्ये टिकणं हे कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं, तर सगळ्यात पहिले जे आहे तुमची स्टॅबिलिटी। कारण माणसाला स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरत्व, थोडस लाभणं, शांतता लाभणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नैऋत्य कोण्यावर असतात। आता हा जो नैऋत्य कोपरा आहे म्हणजे दक्षिण आणि पश्चिम याच्या मधला, तर ह्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर तुमच्या इथं बोअरवेल असेल, ज्याला आपण पाण्याची बोअर म्हणतो, असा बोअरवेल जर इथं असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यानंतर इथं विहीर असेल किंवा इथं कट असेल, कट म्हणजे काय की हे एक्झॅक्टली असं 90 डिग्री मध्ये न राहता हे असं काहीतरी मधून कट होऊन इकडे झालेलं असेल, अशा प्रकारचा कट सुद्धा इथं असू शकतो। त्याच्यानंतर जे आहे की तुमचा अंडरग्राउंड वॉटर टँक तो पण इथं असू शकतो। तर ह्या अंडरग्राउंड स्ट्रक्चर पैकी काही जरी तुमचं नैऋत्य कोपऱ्यामध्ये आलं तर ते तुम्हाला इनस्टेबिलिटीला प्रॉब्लेम म्हणजे चालू करतात, म्हणजे तुम्हाला स्थिरत्व लाभत नाही, तुमच्याकडे पैसा टिकत नाही, तुम्हाला शांती लाभत नाही, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात। तर मग सगळ्यात पहिले काय की नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आहेत का हे चेक करायचं, आणि या जर गोष्टी असतील किंवा याच्याही नंतर तुमचा एंट्रन्स डोअर जो आहे तो एकतर इथं किंवा इथं आहे का, म्हणजेच पश्चिम नैऋत्य किंवा दक्षिण नैऋत्य इकडे एंट्रन्स डोअर आहे का हे पण तुम्ही चेक करा। कारण इथं जर तुमचा डोअर असेल किंवा कुठलाही दरवाजा म्हणजे जर ओपनिंग इथं असेल तरी सुद्धा हे तुम्हाला पैसा घरामध्ये टिकणार नाही, याच्यामुळे प्रॉब्लेम्स चालू होतील। तर याच्यावर आपल्याला काही उपाय पण करता येतात, ते पण मी तुम्हाला सांगेल की काय उपाय करता येतील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक एक उपाय पण सांगत जाईल। पहिले आपण बघू अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला प्रॉब्लेम करू शकतात। याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की तुमचा बिझनेस आहे, बिझनेस मध्ये ऑपॉर्च्युनिटीज येणं कमी होऊन जाणं एकदमच, की ऑपॉर्च्युनिटीज येतच नाहीयेत, कमी झाले त्यामुळे पैसा कमी झालाय, एक्सपेन्सेस वाढलेत, म्हणजे काय की बिझनेस मध्ये पैसा येतोय कमी, खर्च जास्त, रेंटची जागा आहे, हे सगळ्या गोष्टी होणं। जर तुमच्याकडं उत्तरेमध्ये, उत्तर म्हणजे मुख्य उत्तर बाजू ना की ईशान्य किंवा वायव्य, मुख्य उत्तर बाजूमध्ये तुमच्याकडं जर टॉयलेट आला असेल तर हे ऑपॉर्च्युनिटी ड्रेन आउट करायचं लक्षण आहे, म्हणजेच काही नवीन ऑपॉर्च्युनिटी न मिळणं किंवा ज्या आहेत त्या ऑपॉर्च्युनिटी पण कमी होत जाणं, या सगळ्या गोष्टी याच्यामुळे होतात। तर इथं जर टॉयलेट असेल तर तुम्हाला त्याची पण लवकर रेमेडी करणं आवश्यक आहे। याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ईशान्य कोपरा, ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आल्यावर तुमची फायनान्शियल ग्रोथ तर थांबेल, पण कसं आहे की आता नवीन घर तुम्ही घेतलं, तिथे ईशान्य टॉयलेट आहे, तुम्हाला इमिजिएट त्याचा इम्पॅक्ट नाही दिसणार की तुम्ही राहायला गेले आणि सगळं थांबलं, त्याचा इम्पॅक्ट चालू होईल तुमच्यावर हळूहळू आणि तुम्हाला जाणवायला लागेल की गोष्टी थांबत चालल्यात, कामं होत नाहीयेत, आणि ह्याचा मेजर इम्पॅक्ट होईल जो कोणी नेक्स्ट जनरेशन ह्या घरामध्ये बर्थ होईल त्याच्यावर ह्याचा मेजर इम्पॅक्ट राहील, की त्याचं करिअर म्हणा काय, त्याची जी काय गोष्टी असतील प्लॅनेटरी पोझिशन वगैरे, त्या सगळ्या गोष्टीवर याचा बराच इम्पॅक्ट असेल, त्यामुळे ईशान्येत पण संडास नाही पाहिजे। त्याच्यानंतर मनी ब्लॉकिंग जे होईल तुमचं, ते जर तुम्ही इकडं म्हणजे हा आग्नेय कोपरा जो आहे पूर्व आणि दक्षिण, इथं आग्नेय कोपरा आहे, किचन आपण जिथे ठेवतो स्वयंपाकघर तो आग्नेय कोपरा, या आग्नेय कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही टॉयलेट केलं इकडं तरी पण हे तुम्हाला प्रॉब्लेम करेल। एक्झॅक्टली साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेयाच्या झोन मध्ये संडास किंवा बाथरूम ह्या गोष्टी बनवणं बिलकुल चांगलं नाहीये, कारण ह्याला कॅश लिक्विडिटी झोन म्हणलं जातं,
कॅश लिक्विडिटी झोन मध्ये जर तुमचं ड्रेन आउट आलं तर ते गोष्टी ड्रेन आउट करून टाकणार, तुमच्याकडे कॅश उरणार नाही, तुमच्याकडे कॅश हातात राहणार नाही, तुम्ही कितीही कॅश जमा करा, कॅश तुमचे काहीतरी खर्च येणार, कॅश निघून जाणार, तुमचं इन्कम तुम्ही कितीही वाढवा, इन्कम वाढेल, सगळं तुम्ही लाईफस्टाईल वाढवा, पण हातात पैसा नाही टिकणार, पैसा येईल तुम्ही वाढवाल तेवढं, पण तो पैसा हातात टिकणार नाही तुमच्या, हा मेन प्रॉब्लेम होईल जर इथं टॉयलेट आलं तर। त्याच्यासाठी पण काही रेमेडीज असतात। आता ह्या ज्या रेमेडीज आहेत मित्रांनो, की इथं नैऋत्य कोपऱ्यात असो, अग्नेय कोपऱ्यात, उत्तर दिशेमध्ये, सगळ्या रेमेडीज डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये याच्यामुळे सांगता येत नाही, कारण की एक रेमेडी करताना बाकी पण एनर्जीज बॅलन्स होत आहेत का, कुठं काही इम्पॅक्ट होतो हे बघणं आवश्यक असतं। लोकांना काय वाटतं की अरे व्हिडिओमध्ये रेमेडीज सांगत नाहीयेत जास्ती, रेमेडीज डायरेक्टली आम्ही लहान लहान रेमेडी तुम्हाला सांगू, पण मोठ्या रेमेडी ज्या आहेत ना त्या करताना बाकी एनर्जी चेक करणं खूप आवश्यक असतं, नाहीतर आपण मेजर चेंज करतोय आणि त्याचा काहीतरी वेगळा इम्पॅक्ट दुसऱ्या दोषमुळे होणार आहे हे बघणं पण आवश्यक आहे। म्हणून मेजर रेमेडीज व्हिडिओमध्ये नाही सांगताय। आता ह्याच्यावर जो उपाय आहे अग्नेय मधला टॉयलेट, सगळ्यात बेसिक उपाय हा आहे की तुम्ही त्या साईडला थोडस रेड कलर वाढवा, इथं यूज करणं, ज्या टाईल्स असतील म्हणा किंवा कलर असेल ह्या गोष्टी तुम्ही त्या टाईपचे यूज करू शकता। टॉयलेटमध्ये एका काचेच्या वाटीमध्ये तुम्ही खडीमीठ भरून ठेवा, सेम तसंच काचेच्या वाटीमध्ये खडीमीठ तुम्ही उत्तरेच्या टॉयलेटमध्येही भरून ठेवू शकता। उत्तरेचं जे टॉयलेट आहे तिथं सगळ्यात बेसिक रेमेडी आहे, तुम्ही ग्रीन टेप लावू शकता, म्हणजे जी आपली चिकटपट्टी ज्याला आपण म्हणतो ती हिरव्या कलरची चिकटपट्टी संडासच्या चारही बाजूंनी तुम्ही लावून टाका फ्लोअरवरती अशा टाईपनं। त्याच्यासाठी काही मेटल रेमेडीज पण असतात, पण त्या मेटल रेमेडीज ज्या आहेत त्या डायरेक्टली इथं सजेस्ट नाही करतायत, त्याच्यासाठी एकदा प्लॅन गो थ्रू करणं आवश्यक असतं, पण ही एक बेसिक रेमेडी आहे जे तुम्ही करू शकता, त्यामुळे मी इथं ती सांगतोय, ह्याच्यावर पण तुम्हाला काही अंशी फरक पडणार। तर हा ग्रीन टेक तुम्ही वापरू शकता। त्यानंतर जे नैऋत्य कोपरा आहे, नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुमची जर बोअरवेल असेल आणि ती बोअरवेल समजा तुमचा मागे एम्प्टी प्लॉट आहे इकडे आणि इथं बोअरवेल आहे, तर हा एम्प्टी प्लॉट तुम्हाला काहीतरी मेटल यूज करून व्हर्च्युअली कट करावा लागेल, जेणेकरून तो बोअर तुमच्या जो लँड आहे त्याच्या बाहेर निघून जाईल, असं व्हर्च्युअली कट करावं लागेल। ज्या प्रकारे आपण शेरमुखी किंवा गायमुखी प्लॉट जे आहेत ते प्रॉपर नसतील तर आपण त्याला प्रॉपर शेपमध्ये आणतो, त्याच टाईपमध्ये आपल्याला ह्या बोअरवेलला पण करावं लागेल। तर ह्या प्रकारचे उपाय आपण करू शकतो। जर इथं दरवाजा असेल नैऋत्यमध्ये तर सगळ्यात बेसिक तुम्ही तिथे येलो कलर वाढवा नैऋत्यमध्ये, ते तुम्हाला थोडीशी एनर्जी इन्हान्स करायला खूप मदत करेल। याच्यानंतर जर तुमच्या वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी ओके आहेत, हे काहीच दोष नाही आहेत आणि तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये, तर काय की तुमची बेडरूम जर नैऋत्यमध्ये आहे तर तुम्ही कपाट नैऋत्येत ठेवा, दक्षिण भिंतीला लावून, एक्झॅक्टली कोपऱ्यात चिकटून ठेवू नका, दक्षिण भिंतीला लावून त्याचं तोंड उत्तरेकडे होईल असं ठेवा, आणि इथं ठेवल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही गोष्टी आहेत म्हणजे आपण लक्ष्मीपूजनात ठेवलेलं साहित्य ते आपण तिजोरीत ठेवतो, ती तिजोरी इथं पाहिजे, त्या तिजोरीत त्या गोष्टी ठेवा, थोडा पैसा ठेवा, त्याच्यामध्ये तुमच्या बँक रिलेटेड गोष्टी ठेवा, दॅट्स इट, या गोष्टी तुम्हाला इथं ठेवायच्या आहेत, तुमच्या बँकेचे डॉक्युमेंट्स इथं ठेवा, त्यात लोनचे डॉक्युमेंट ठेवू नका, कारण इथं जी गोष्ट ठेवताल ही तुम्हाला तिथं स्थिरता देणार आहे आणि वाढत जाणार आहे, तुम्ही इथं लोन डॉक्युमेंट ठेवू नका, तुम्ही इथं तुमचे बॅलन्स शीट ठेवा बँकेचे, ते वाढत जाऊ द्या, पण तुम्ही लोन डॉक्युमेंटची जी प्रॉपर जागा आहे तिथंच लोन डॉक्युमेंट ठेवा। तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरामध्ये केल्या तर तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळाला आणि पैसा हातात न टिकणं ह्या गोष्टीवर तुम्हाला उपाय याच्यातून मिळू शकतो। तर मित्रांनो हे उपाय जरूर तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की याच्यामध्ये यश मिळेल। मित्रांनो जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचं लाईक बटन दाबायला प्लीज विसरू नका। धन्यवाद।